हाय टुडे वी आर गोइंग टू लर्न पोयम टीम वर्क तर आज आपण पोयम बघणार आहोत तिचं नाव आहे टीम वर्क टीम वर्क म्हणजे टीम म्हणजे आपण एकत्र खेळतो की नाही त्याला टीम म्हणतात मराठी त्याला संघ म्हणतात तर सांघिक काम म्हणजे एकत्र आपण मिळून जे काम करतो त्याला आपण टीम वर्क असं म्हणतो डू यू लाईक टू वर्क अँड प्ले विथ अदर्स तुम्हाला दुसऱ्यांसोबत काम करायला त्यांच्यासोबत खेळायला आवडतं का हो तर आपण एकटे खेळूच शकत नाही आपल्याला खेळायला कोणतरी सोबत लागतं की नाही म्हणजे आपली तुम्ही जेव्हा खाली खेळायला जात असता तेव्हा म्हणता ही आपली टीम आहे बर का हो ना म्हणता की नाही म्हणजे टीममध्ये खेळायला काम करायला खूप मज्जा येत असते तर आपण पोयम बघूयात लेट सिंग अँड डान्स तर हे गाणं म्हणा आणि डान्स करा टीम वर्क टीमवर्क टुगेदर वी कॅन मेक अवर ड्रीम वर्क टीमवर्क टीमवर्क म्हणजे आपण टीमने जर एकत्र काम केलं तर आपण एकत्रपणे आपलं जे ड्रीम वर्क आहे म्हणजे आपलं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकतो देन वी विल शेअर द जॉय ऑफ वॉट वी हॅव डन टीमवर्क एव्हरी वन आणि मग जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा आपण जे केलं आहे त्याचा आनंद त्याचा जो जॉय आहे त्याचा जो आनंद आहे तो आपण एकमेकांसोबत शेअर करू तर प्रत्येकाने काय करायचं आहे टीम वर्क करायचं आहे इट्स फन टू शूट द बास्केट बॉल थ्रू द हूप आता आपण जेव्हा बास्केटबॉल खेळतो तेव्हा बास्केट बॉल मध्ये काय असतं तर ह्या बास्केटमधून तो बॉल खाली गेला पाहिजे तर सगळ्यांनाच खेळायला मज्जा येते की नाही ह्या बास्केटमधून तो बॉल टाकायला मज्जा येते ना हूप म्हणजे ही जी नेट लावलेला बास्केट आहे त्याला म्हंटलेलं आहे तर सगळ्यांना बास्केट बॉल ह्या हुप मधून टाकायला मज्जा येते बट इफ नो बडी पास पण जर तो बास्केट बॉल पासच केला नाही एकमेकांकडे तर हा जो लास्टचा मुलगा असतो तो कसा काय शूट करणार आहे त्याच्यामध्ये कसा काय बॉल टाकेल त्याला कोणीतरी ते पास करावं लागेल ना म्हणजेच त्याला टीम सोबत खेळावं लागेल अँड द रिले रेस जस्ट कंड गो ऑन इफ नोबडी वॉन्ट टू पास द बॅट ऑन आणि तुम्हाला रिले रेस माहित आहे का त्याच्यामध्ये तीन प्लेअर असतात रिले रेसमध्ये त्यातला पहिला आहे तो पहिला दुसरा आणि तिसरा अशा एकमेकांपासून वेगवेगळ्या अंतरावर डिस्टन्सवर थांबलेले असतात पहिला पहिला जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल ते पहिला प्लेयर म्हणूयात आपण ते पळत पळत जातात आणि सेकंड नंबरच्या प्लेअरकडे हे जे बॅट ऑन आहे हातामधलं तर ते देतात पण सेकंड नंबरचा पण पळत पळत जाऊन थर्ड नंबरच्या जा प्लेअरकडे ते बॅट ऑन देतात आणि मग जो थर्ड प्लेयर आहे तो फिनिश लाईन पर्यंत पळत पळत जातो तर ही आहे रिले रेस पण या रेस मध्ये पण तुम्हाला ते जे बॅटन आहे ते एकमेकांकडे पास करावं लागतं म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा टीम वर्क आहे म्हणून जर टीमने खेळले नाही तर ही रिले रेस होईल का तर नाही होणार वी वेअर द पार्ट दॅट मेक अप द होल अँड वी हॅव गॉट अवर आईज ऑन अ कॉमन गोल तर आपण काय आहोत असे पार्ट आहोत सेपरेट सेपरेट पार्ट आहोत पण ते जर एकत्र आले तर एक पूर्ण आपण बनूयात जसं की तुमच्या पझल असतात की नाही पझलमध्ये बघा असे वेगवेगळे पार्ट असतात जर तुम्ही ते सगळे पार्ट जॉईन केले तर एक पूर्ण काहीतरी चित्र तयार होत असतं त्याचप्रमाणे आपण सुद्धा पार्ट आहोत आणि आपण एकत्र आलो की आपण पूर्ण होऊ आणि आपला जे आपला जो आय आहे म्हणजे आपलं जे, जे लक्ष आहे ते आपल्या सगळ्यांचं एकच कॉमन ध्येय असलं पाहिजे आपलं जे ध्येय आहे ते आपलं पूर्ण होऊन जाईल हो ना समटाईम्स इट कॅन बी अ बिग प्लस व्हेन अ यू ऑर अ मी बिकम्स अँड अस जेव्हा तू किंवा मी आपण जेव्हा आम्ही होतो आपण होतो एकत्र येतो तेव्हा एक, ते एक मोठा बीग प्लस बनतो म्हणजे टीम म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला आपलं जे ड्रीम आहे आपलं जे स्वप्न आहे आपलं जे गोल आहे आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण करता येतं म्हणून टीममध्ये कायम खेळायचं मित्रांशी मिळून मिसळून खेळायचं जरी भांडणं झाले तरी परत सॉरी म्हणून एकत्रपणे खेळायचं ठीक आहे आणि या पोयमचे पोयट आहेत जॅन निग्रो समजली पोयम बाय